कोरोनाच्या 2 वर्षानंतर दरवर्षीप्रमाणे नाशिकमध्ये यंदाच्या शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या शिवजन्मोत्सवाचा नाशिकमध्ये मोठा उत्साह आहे. नाशिकचे जुने नाशिक परिसरातील वाकडी बारवपासून या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, भाऊसाहेब चौधरी, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाजड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यंदाच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत 4 मंडळाचे देखावे सहभागी झाले आहे. विविध चित्ररथामध्ये ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपरिक वेशभूषा धारण करून अनेक जण या मिरवणुकीत सहभागी झाले असून यंदाच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर तैनात करण्यात आला आहे. प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.